हॅलो रेफन गाईज वेलकम बॅक टॉन द व्हिडिओ सो काल सी डी दोन हजार साठी एक अपडेट आली होती की जे आपण मुलांना करेक्शन करायचं आहे त्यांच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तर त्या मुलांसाठी एक करेक्शन विंडो ओपन केली तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय डिटेल्स दिलेत की तुम्ही कुठले कुठले डिटेल्स करेक्ट करू शकता जसे की तुमचं नाव चुकलं असेल तर ते तुम्ही करेक्ट करू शकता डेट ऑफ बर्थ तुमचा फोटोग्राफ तुमचे सिग्नेचर आणि तुमचं जेंडर जर ह्या गोष्टी तुमच्या चुकल्या असतील तर हे तुम्ही करेक्ट करू शकता बट ह्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन नाही प्रोव्हाइड केलं की जर तुम्हाला तुमचा ग्रुप चेंज करायचा असेल म्हणजे काही जणांनी पी सी बी सिलेक्ट केलं आहे बट त्यांना पी सी एम घ्यायचं होतं तर तो, तो तुम्हाला ग्रुप चेंज करायचा असेल तर हे तुम्हाला ऑप्शन प्रोवाइड के नाही केलं हे तुम्हाला करेक्शन करण्यासाठी प्रोवाइड नाही केलं तर ह्याच्यामध्ये नक्की काय रिझन आहे हे अजून आम्हाला समजलेलं नाही आहे मी सीईडीसीलला सुद्धा केलं होता बट सीईडी सलकडनं पण व्हॅलीड रिन्हा मिळालेलं नाहीये बट जर तुम्ही मागच्या वर्षी नोटीस बघितली तर मागच्या वर्षीच्या मध्ये तुम्हाला हे ग्रुप चेंज करायचा ऑप्शन दिला होता ही एम एस टी सी डी दोन हजार बावीस ही नोटीस आहे आणि ह्या नोटीसमध्ये मध्ये तुम्ही इकडे बघू शकता बाकीचे तुमचे डिटेल्स तर दिलेलेच आहेत बट त्यासोबत तुमचा ग्रुप चेंज करायचा किंवा ग्रुप ऍड करायचा असेल तर हा तुम्हाला ऑप्शन दिला होता म्हणजे मागच्या बरेच वर्ष बर हा तुम्हाला ऑप्शन प्रोव्हाइड केला होता बट ह्या वर्षी ने हा ऑप्शन का नाही प्रोव्हाइड केलाय हे अजून समजलेलं नाहीये बट आता पुढे काय आपण ग्रुप चेंज करू शकतो का सो बघा आत्ता तरी तुम्हाला मध्ये ग्रुप चेंजिंगचं ऑप्शन प्रोव्हाइड नाही केलंय सो आत्ता तरी तुम्ही ग्रुप चेंज नाही करू शकत बट जर आपण सगळ्यांनी सीईडस रिक्वेस्ट केली तर ते ग्रुप चेंजिंगचं ऑप्शन आपल्याला प्रोव्हाइड करू शकतात तर आपण सीईडस रिक्वेस्ट कसं करू शकतो तर आपण त्यांना मेल करू शकतो मी तुमच्या सगळ्यांतर्फे मेल सुद्धा केलेला आहे की तुम्ही स्टुडंटसाठी एक ग्रुप चेंज करायचं ऑप्शन तुम्ही प्रोव्हाइड करा कारण की बऱ्याच मुलांचे ह्याकडे ग्रुप चुकलेले आहेत सो त्यासाठी त्यांना ग्रुप चेंज करायचं ऑप्शन प्रोव्हाइड करा हा मी पूर्णपणे ह्याकडे मेल केलेला आहे सो त्यासोबत तुम्ही पण हा मेल करायचा आहे बट तुमच्या मेलमध्ये तुमचा ॲप्लिकेशन नंबर तुमचा नेम आणि तुमचा काय प्रॉब्लेम आहे तो तर ह्या गोष्टी तुम्ही मेन्शन करायला विसरू नका आणि जर तुम्ही मेल करत असाल तर तुम्ही तुमच्या मित्रांना पण सांगा की मेल करण्यासाठी कारण की जेवढे जास्त सी डी सेलकडे मेल जातील तेवढं सी डी सेलला रिअलाईज होईल की बऱ्याच मुलांच्या इकडे ग्रुप मिस्टेक झालेले आहेत तर त्यांना ग्रुप चेंज करण्यासाठी आपण ऑप्शन प्रोव्हाइड केलं पाहिजे हे सी डी सलला रिअलाईज होईल सो त्यासाठी आपण ह्या इकडे मेल करत आहोत आणि बघा एकाने किंवा दोघांनी मेल करून काही फायदा नाही आहे आपण जास्तीत जास्त मुलांनी ह्याकडे मेल केला पाहिजे आणि तुमचे जे पण काय प्रॉब्लेम्स आहेत हे आपण ई डी सेलपर्यंत पोहोचवले पाहिजेत सो त्यानंतरच तुम्हाला ई डी सेल हे इकडे ऑप्शन प्रोव्हाइड करू शकते कारण की हाच एक लास्ट ऑप्शन आहे कारण की लास्ट इयरपर्यंत तरी तुम्हाला ग्रुप चेंज करायचा ऑप्शन प्रोव्हाइड केला होता सो त्यामुळे काही टेन्शन नव्हतं बट ह्या वर्षी अचानक सीईडीसीने तो ऑप्शन काढून टाकल्यामुळे बऱ्याच मुलांच्या इकडे प्रॉब्लेम होत आहे सो तुमच्याकडे मी पण ह्या इकडे मेल केलेला आहे आणि मी तुम्हाला पण रिक्वेस्ट करतो की तुम्ही पण तुमचा मेल करा तुमचा जो पण काय प्रॉब्लेम आहे हा तुम्ही त्याच्याकडे मेन्शन करा बट जे तुम्ही ह्या स्क्रीनवर तुम्हाला हे गोष्टी दिलेल्या आहेत तर त्या गोष्टी तुम्ही त्याकडे मेन्शन करणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे सीईडीसीला कळेल की कुठल्या मुलाची नक्की काय मिस्टेक झालेली आहे ठीक आहे बाकी जेवढे पण माझे युट्युबर्स मित्र आहेत जे पण माझे एम एस टी सीटीच्या कम्युनिटीमधले आहेत तर ते पण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवणारच आहेत सो तुम्हाला ही काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये बट तुम्ही पण ही व्हिडिओ मॅक्झिमम शेअर करा आणि ही व्हिडिओ सीईडीएल पर्यंत पण पर पोहोचली पाहिजे मी ह्या व्हिडिओमध्ये पण डी सेल रिक्वेस्ट करतो की प्लीज डी सेल एम एस टी सी टी दोन हजार तेवीसच्या बॅससाठी ग्रुप चेंज करायला तुम्ही ऑप्शन प्रोवाइड करा कारण की बऱ्याच मुलांच्या ग्रुप सिलेक्ट करताना मिस्टेक झाली आहेत बऱ्याच मुलांना पी सी एम पाहिजे होतं किंवा त्यांना पी सी बी पाहिजे होतं बट त्यांनी चुकीचा ग्रुप ह्याकडे सिलेक्ट केलेला आहे सो so, प्लीज मुलांसाठी तुम्ही ग्रुप चेंज करायचा किंवा ग्रुप ॲड करायचा तुम्ही ऑप्शन प्रोव्हाइड करा, करा, करा। नक्कीच त्यांच्या फ्युचरसाठी हे खूप चांगलं राहील ठीक आहे आणि गाईज फक्त आता तुमच्याच सपोर्टची गरज आहे मॅक्झिमम ही तुम्ही व्हिडिओ शेअर करा आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे पण काय सांगितलं आहे की तुम्हाला सीड डी मेल करायचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मेलमध्ये तुम्ही एंटर करायच्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मेन्शन करायच्या आहेत तर नक्कीच सगळ्या ह्या गोष्टी मेन्शन करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला सी ईडी सेलला मेल आय डी दिलेला आहे सो त्या मेल आय डीवरनं तुम्ही सी ई डी सेलला मेल करू शकता सगळे डॅटसिफ व्हिडिओ कशी वाटते तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा थँक्यू फॉर वाचिंग द व्हिडिओ